कृष्ण इकडे बघ, कुठे चाललो आपण? कुठे चाललो? भूर कुठे कुठे जायचंय तुला? नको। हा हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व खूप मस्त मजेत आणि आनंदात असाल। तर आम्ही निघालोय आता गावी आणि क्रिश्वी बघा कशी रेडी झाली आहे। थोडंसं ऊन, 5 वाजून गेलेत पण थोडंसं ऊन आहे, तर तिने टोपी वगैरे पण घातली आहे। आणि इकडे आहेत आमच्या बॅगा, इकडे थोडा आमचा पसारा आहे आणि इकडे क्रिश्वीचे बाबा। आता इकडला जो दरवाजा आहे त्याला आम्हाला लॉक लावावं लागतं आणि त्याच्या खालून खूप धूळ येते, त्याच्यामुळे तिथे टॉवेल वगैरे व्यवस्थित टाकून म्हणजे धूळ येणार नाही अशा पद्धतीने करतायत। तर मग चला आम्ही निघतोय आता, तर दाखवेल तुम्हाला आम्ही कुठे जातोय ते। हॅलो, चला 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 चला, एक बॅग घेऊन जाता का तुम्ही? हा मी घालते ना चप्पल। हो, लावले लावले। उचू नाही, मध्ये मध्ये जागा आहे का क्रिश्वी? इकडे पुढे कसं दिसेल का? पुढे मागे बस, मागे। अशा पद्धतीने आम्ही निघालो आहोत गावी जायला आणि मध्येच ट्रेनचा ट्रॅक आहे तर तो क्रॉस करून जावं लागतं, तर तिथे ट्रेन आलेली म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलेलो आणि पुन्हा निघालो। तसं बाईकवरती जायला आम्हाला 60-70 किलोमीटर असेल, परंतु क्रिश्वी असल्यामुळे जरासा जास्त त्रास होतो, कारण बॅगा पण असतात आणि क्रिश्वी पण, त्यात क्रिश्वीचं झोपणं वगैरे होत असतं। आता ती झोपी गेली आहे, परंतु बाईक जी आहे ती एपसेड आहे आणि तिच्यावरती बसणं खूप मुश्किल वाटतं, कारण तिचा मागचा जो भाग आहे तो उंच आहे, मग क्रिश्वीला घेऊन मला व्यवस्थित बसता येत नाही किंवा मग क्रिश्वीला खूप व्यवस्थित पकडावं लागतं। आणि ती आता मध्ये बसते पण ती मध्ये खूप असा खालीवर भाग आहे तर मग ती चेपून जाते, तर मी शक्यतो तिला मांडीवरती घेण्याचा ट्राय करते। आणि खूप खूप म्हणजे खूप वारा आहे, तर क्रिश्वी इथे झोपी गेली आहे, तिला रुमाल वगैरे बांधलेला आहे तोंडाला आणि आज खूप जास्त वारा आहे। त्याचप्रमाणे सकाळपासून थोडंसं जास्त आभाळ पण होतं, तर बघा कसं वातावरण झालं आहे। आणि इथे आहे मध्ये सिन्नरचा घाट, तर इथे मला सगळ्यात जास्त भीती वाटते कारण खूप वळणावळणाचा घाट आहे तो आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या गाड्या येतात, तर त्याच्यामुळे मला बाईकवरती खूप भीती वाटते या घाटामध्ये। आता क्रिश्वीची झोप झाली आहे आणि क्रिश्वी इथे उठली आहे झोपेतून, तर बघा कशी बघते ती बाहेर। इथे इतकं वारं होतं की माझं स्कार्फ पण सुटून गेलं आहे आणि क्रिश्वीचा रुमाल पण बघा कसा झाला आहे, सुटायवरती आला आहे तो पण। तर खूप सारं वारं होतं, मग आम्ही थोडंसं थांबणार होतो रुमाल वगैरे बांधण्यासाठी पुन्हा। आणि क्रिश्वीला खूप मज्जा वाटते आहे कारण खूप मोठ्या मोठ्या गाड्या येतात जातात आणि हवा पण खूप आहे, तर ती खूप एन्जॉय करते इथे। आणि इथे आम्ही थांबलो आहे पाणी वगैरे पिण्यासाठी आणि स्कार्फ पण बांधायचा होता, तर मग आम्ही मध्येच थांबलो आणि क्रिश्वी आता इथे पाणी पिते आहे। आणि आता तुम्हाला दाखवते आमच्याकडे कुठल्या कुठल्या बॅगा आहेत। ही एक मोठी बॅग आहे, त्याच्यानंतर माझ्या मिश्रांच्या पाठीवरती एक बॅग आहे आणि माझ्याकडे सुद्धा एक मोठी बॅग आहे जी की मी अडकवलेली आहे, म्हणजे पर्स मी आणली नाही कारण तिचं तिच्यामध्ये जास्त सामान पण बसत नाही। तिकडे
आणि आता खूप उशीर झालाय बघा, किती छान असं वातावरण झालंय. संध्याकाळची वेळ आहे तर मग संगमनेरला जाताना मध्ये इथे एक स्कूल वगैरे लागतं. आणि आता इथे आम्ही घरी पोहोचलो आहे तर खूप अंधार झालेला, तर मी टॉर्च लावून व्हिडिओ काढला आहे क्रिश्वीचा. आणि क्रिश्वी इथे पडली होती, तिला हाताला थोडंसं लागलं पण, कारण ते हंबा हंबा करत खूप जोराजोरात पळत आले गेटमधून. आणि अंधार झाला होता तरी तिला कुठे गाई दिसत नव्हत्या, म्हणून ते आम्हाला रस्त्यामध्येच रडायला लागली होती हंबा हंबा जेव्हा अंधार झाला तेव्हा, कारण तिला हंबा बघायच्या होत्या. आणि खूप वेळ गेला तरी पण तिला कुठे हंबा दिसे ना, तर मग तिला जेव्हा फायनली दिसलं तेव्हा ती एकदमच पळत आली. आणि इथे आम्ही पोहोचलो आहे घरी, बॅगा वगैरे बाहेर ठेवतायत. आणि आता फ्रेश वगैरे व्हायचं, तर बघा फ्रेश झाल्यानंतर आजीने घेतलं आहे क्रिश्वीला. सांग ना आता कसं सांगत होती, काय झालं काय झालं डबल चिल्ला, कुठे पडली तू, कुठे पडली, तिथे पडली, कशी काय पडली, आणि इथे क्रिश्वीची आजी क्रिश्वीची दृष्ट काढतीये. काय केलं काय केलं आजीने, काय केलं कुठे बसले, काय खाते काय खाते काय खाते, किशी पापली, कोणाच्या मांडीवर बसली आहे, कोणाच्या मांडीवर बसली किशी, अजूबा अजूबा, कोणाचे अजूबा आहे, आंबो कुठे. आणि इकडे मी चपात्या बनवते, माझीजींनी अगोदरच भाजी वगैरे टाकलेली होती, भात पण लावलेला होता, पीठ पण मळलेलं होतं, फक्त चपात्या करायच्या बाकी होत्या. तर मग म्हटलं पटकन चपात्या करून घ्याव्यात म्हणजे जेवायला, कारण उशीर पण खूप झालेला. आणि इथे बसलो आहे आम्ही जेवायला. आज आमच्या घरामध्ये खूप कमी मेंबर आहेत, नाहीतर बरेचसे जण असतात, तर बाकीचे जे आहेत ते गेलेले आहेत हळदीला, कारण उद्या आहे लग्न. कुणी मारलं क्रिश्वी तुला, कुणी मारलं, आजोबांना नाव सांगून दे, आजोबांना सांग, आता जेवण वगैरे झालंय, भांडे पण घासून झाले. आणि मी थोडासा हॉल आवरत होती, म्हणजे हॉल पुसायचा होता, कारण जेवण झाल्यानंतर थोडंसं सांडलेलं होतं. आणि मग जेजी बोलल्या की मला तर काय पुसता येत नाही बाई, मी पुसलंच नाही आहे 2-3 दिवसांपासून, कारण आमची तनू आणि माझ्या जाऊबाई आहेत त्या असल्या की मग त्या व्यवस्थित सगळं करतात. आणि जास्त मेंबर असले की कामं पण पटपट होतात, परंतु त्या पण लग्नासाठी गेलेल्या, तर मग त्याच्यामुळे जेजींना एवढं सारं जमत नाही, कारण आमच्याकडे गाई पण आहे, शेती पण आहे, आणि मग सगळीच कामं करून होत नाही. तर तनू असल्यानंतर तीच पुसते नेहमी.
तर म्हणून मी इथे हॉल पुसायला घेतला आणि पूर्ण म्हणजे हॉल आणि किचन पुसण्याचा विचार केला, कारण दुसऱ्या दिवशी पण आम्हाला लग्नाला जायचं आहे, तर मग उद्या होणार नाही या विचाराने मी आजच पुसून घेते, मग नंतर बघता येईल परवा दिवशी वगैरे कसं आवरायचं ते। आणि इकडे जे जे चाललं आहे देवांची शेज करायला, तर त्या मला विचारत होत्या इथून जाऊ का, पुसलेलं आहे का, ओलं असेल का असं। आणि घरी आज सोहम तनू वगैरे नाही आहे, तर मग करमत पण नाही आहे। आणि आता जवळजवळ रात्रीचे 10:30 होऊन गेलेत, पण झोप पण येत नाही आहे, क्रिश्वी पण खेळती आहे, तर मग म्हटलं चला आजच पुसून वगैरे घेऊया, म्हणजे उद्या सकाळी टेन्शन राहणार नाही, कारण लग्नाला जायचं म्हटलं की सगळीच गडबड होऊन जाते आणि आवरायला पण वेळ भेटत नाही त्याच्यामुळे। आणि त्याच्यानंतर किचनमध्ये आली तर माझे भांडे वगैरे घासून झालेले होते, किचन पण साफ करून झालेला होता आणि जिजीने ऑलरेडी झाडू मारलेला होता, परंतु म्हटलं थोडासा केअर वगैरे व्यवस्थित काढून देऊया, कारण त्यांना माहीत नव्हतं की मी किचन पण पुसणार आहे। मग मी किचन पुसायला घेतला याच्यानंतर, आणि किचन पण पुसून घेतला म्हणजे मला उद्या सकाळी टेन्शन राहणार नाही। आणि तसं पण स्वयंपाक करायचं म्हटलं की आमच्याकडे किचन ओटा जरी असला तरी पण खाली बसून बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात, चपात्या वगैरे, कारण घरामध्ये जास्त मेंबर आहे तर मग वरती उभं राहून होत नाही किंवा पटपट होत नाही, आणि पहिल्यापासून सवय खाली बसून करण्याची आहे, त्याच्यामुळे मग खाली जास्त खराब होतं। तरी पण फरशीचा कलर जरा वेगळा आहे, त्याच्यामुळे खराब झालं आहे की नाही ते दिसत नाही, पण मी पुसून घेत होते हे रात्रीचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी टेन्शन नसणार। आणि इतका वेळ झाला आहे तरी पण क्रिश्वी झोपली नाही आहे, ॲक्च्युली ती लवकर झोपते तिकडे असल्यानंतर, परंतु आज तिला आजी बाबा भेटले तर मग ती झोपलीच नाही लवकर, आणि आजीच्या कडेवर बसून इकडे तिकडे फिरते मोकळ्या हवेमध्ये, तर बाहेर बरीशी जागा आहे तर त्या दोघी पण तिकडे फिरतायत। ती आजीला आज खूप त्रास देते, ती अगदी माझ्याकडे झोपायला पण येते की नाही हे पण मी सांगू शकत नाही आहे। आणि आता क्रिश्वी इकडे बसलेली आजोबांसोबत, तोपर्यंत माझं पुसून वगैरे झालं आहे, आणि बघा आजोबा तिला काय शिकवत आहेत। काय हातात काय आजोबा नगर तुला येतो का चाव माऊ बाबांचे दर कांदल बाबांचे कांद आजोबांचे कांदल चाव माऊकल चाव माऊ चाव माऊ चोड ना आता कान चोड आणि इथे खूप रात्रीची म्हणजे 11 असतील तेव्हा क्रिश्वी आणि आजी बसलेत, आम्हाला तर खूप झोप येत होती, तर मग क्रिश्वीचे बाबा इथे पोर्चमध्ये झोपलेत आणि क्रिश्वी बघा आजीला घेऊन इकडे तिकडे फिरतीये, तर त्यांना म्हणती इकडे बसा चप्पल घाला चला फिरून यायचंय, तर मग आजीचे आज पूर्ण हाल करून टाकलेत क्रिश्वीने, कारण ती खूप वेळची बाहेर आहे आणि तिला झोपायचं पण नाही आहे, खूप मोकळं वातावरण भेटलं आहे तिला, तर मग ती इकडे तिकडे फिरवते त्यांना। तर असा होता आजचा व्लॉग, तुम्हाला उद्यापासून गावाकडचे भरपूर छान छान असे व्लॉग बघायला भेटतील, तर चॅनलवरती कंटिन्यू राहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।